हॅलो फ्रेंड्स आज आपण जाणून घेऊ एक नवीन इंडिकेटरबद्दल जो आपल्याला मार्केटच्या ट्रेंड समजायला हेल्प करणार तर हा इंडिकेटर आहे एल्डर्स फोर्स इंडेक्स इंडिकेटर तर यासाठी आपण जाणार एंजल वनच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर लॉग इन केल्यावर बॉटमला आहे डिस्कवर त्यावर टॅप करून टॉपला मिळेल इन्स्ट्राट्रेड त्यावर टॅप करून आपण आलो आहोत इन्स्टा ट्रेडच्या प्लॅटफॉर्मवर इथे आपण निफ्टी व बँक निफ्टी दोन्ही ठिकाणी या इंडिकेटरला इम्प्लिमेंट करू शकतो आणि ट्रेड पण करू शकतो तर आपण इथे टॅप करू इंडिकेटर ऑप्शनवर आणि सर्च करू ई एफ आय हा शॉर्ट फॉर्म आहे एल्डर फोर्स इंडेक्स इंडिकेटरचा तर इथे आला हा एल्डर फोर्स इंडेक्स इंडिकेटर यावर टॅप करू याच्या डिफॉल्ट सेटिंगच्या इनपुटला चेंज न करता टॅप करू स्टाईलवर इथे आपण प्लॉट ऑप्शन वर क्लिक करून ह्याचा कलर चेंज करून ग्रीन करू आणि ह्याला थोडं डीप व थिक करू आणि झिरो वर क्लिक करू आणि ह्याचा कलरला चेंज करून ग्रीन करू आणि थोडं डीप व थिक करू आणि इथे लाईन वर टॅप करू मग ओके वर क्लिक करू तर इथे आपण बघू शकतो की हे ई एफ आय इंडिकेटर आपल्या चार्ट वर अप्लाय झाला आहे हा इथे झिरो लाईन आहे आणि हा आहे प्लॉट लाईन जे आपल्याला मार्केटबद्दल इंडिकेशन देत आहे तर जेव्हा झिरो लाईनला क्रॉस करून ही ग्रीन लाईन वर जाते तेव्हा मार्केट पण अपट्रेंड राहतो ह्याचा उलट जेव्हा प्लॉट लाईन झिरो लाईनला क्रॉस करून खाली येते तेव्हा मार्केट बॅरिज ट्रेंडमध्ये असतो हे आपण चार्टमध्ये पण बघू शकतो तर तसंच दिसत आहे जसं इथे बघा की जेव्हा ही ग्रीन लाईन झिरो लाईनला क्रॉस करून वर गेली आहे तेव्हा मार्केट पण त्याच वेळेत वर गेलं आहे आणि इथे आपल्याला बाइंग सिग्नल भेटत आहे या वेळेत आपण बायकॉल करू शकतो आणि इथपर्यंत होल्ड करू शकतो आपण बघू शकतो की मार्केट किती वर गेलं आहे आणि याचं उलट इथे बघा जेव्हा ही ग्रीन लाईन झिरो लाईनला क्रॉस करून खाली येते तेव्हा मार्केट पण खाली आलं आहे तर या वेळेत आपण पुट बाय करू शकतो आणि एका चांगल्या पॉईंटवर एक्झिट करू शकतो होप सो तुम्हाला कळाला असेल की ई एफ आय इंडिकेटर मीन्स एल्डर फोर्स इंडिकेटरला यूज कसं करायचं आणि मार्केटमध्ये कसं ट्रेड आयडेंटिफाय करायचं जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा